3 वाजायला आले. बाहेर चाललो नाही, बाहेरनं जाऊन आलो. अजमान बीच हॉटेलवरती गेलेलो. काल सुट्टी होती. ईद मुबारक वायदावे. काल सुट्टी होती. व्हिडिओ कालपासून स्टार्ट होतो. तर आता नेक्स्ट शॉट कालच्या दिवसाचा. हा बघा. ऑटोमेटेड आहे का? पुश आहे. अच्छा, आता एंटर करतोय हॉटेलमध्ये. बरं वाटलं. हा म्हटलेलो रिसेप्शन कुठे आहे? ओके, इकडे. चेक इन करतोय आता. गर्दी भरपूर आहे आज. ते 3 दिवस सुट्टी लागून आली ना, तर त्यामुळे भरपूर लोक आलेले आहेत सुट्टीवरती. मी बुकिंग करताना सुद्धा म्हणजे लास्टचीच रूम मिळाली ह्या हॉटेलमध्ये. फिंगर्स क्रॉस्ड, होपफुली रूम चांगली मिळेल. 3:30 झालेत आता. होपफुली 15-20 मिनिटात रूम मिळेल आणि मग त्याच्यानंतर बघूया रूम कशी मिळते ते. आता चेक इन झाल्यानंतर मग राऊंड मारायला घेईन की आजूबाजूला कसं आहे बघायला. अर्धा तास वेट करायला लावला. उद्या 1.5 तास आम्हाला उशिरा चेकआउट करायला मिळेल आणि फुकटमध्ये ड्रिंक्स मिळाले प्यायला. 4:30 वाजले. अर्धा तास नाही, 3 वाजता चेक इन टाईम असतो स्टँडर्ड. 4:30 वाजवले तिने. आपल्याला पूल साईडची रूम मिळाली आहे. फिंगर्स क्रॉस चांगली असेल, कारण की मी ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरची रिक्वेस्ट केलेली, ग्राउंड फ्लोअरची मिळाली आहे. पूल इकडे आहे. अरे वा, एकदम चांगली आहे. हे ते मेन हॉटेल. आणि फायनली रूममध्ये चेक इन केलं आपण. 4:42, 4:43 ला आपलं चेक इन झालं. रूम छोटीशीच आहे पण एकदम चांगल्या स्पॉट वरती मिळाली आहे. एकदा रूम दाखवतो काय काय आहे ते. इकडे कॉफी टेबल आहे. बेड मिळालाय पण क्वीन साईज आहे. बाथरूम तर एकदम भारी आहे. ह्याला काय म्हणतात? बाथरूम्स. 2 बाथरूम्स दिले. आणि फायनली ही गॅलरी. गर्मी नसती ना आता तर भरपूर मजा आली असती, पण ठीक आहे. हा इकडनं पूल साईड आहे. पाचला 5 मिनिट आहे आता. बीचचा ऍक्सेस इकडनं 7 वाजेपर्यंत असतो आणि पूल 9 वाजेपर्यंत आहे. तर आता कपडे वगैरे चेंज करतो आणि बीच वरती जातो. ही कॉफी मशीन मला ट्राय करायची आहे, कशी कॉफी बनवतात हे मी केसीच्या आणि पीटरच्या व्लॉग्स मध्ये बघितलेली. आय डोंट रन आयदर बाय द वे.
गडबड वगैरे झाली, आता 8:30 वाजले, जेवायला चाललेलो आहोत. आता चान्सेस आहेत की मी कदाचित घरी जाईन, कारण मी फक्त हेच शर्ट घेतलेले आहे. माझे दुसरे 2 टी-शर्ट जे होते ते मी काढून ठेवले पण बॅगेतच नाही टाकले, तर कदाचित ते टी-शर्ट्स घ्यायला जाईन आता घरी. कसं आहे, काय राहायला विसरलो तर परत घरी जाऊ शकतो. बघा BMW कशी धुळकट ठेवली आहे. पार्किंगच्या नादात 3 का 4 राऊंड मारले त्याच रेस्टॉरंटच्या इकडे, तर आता थोडीशी लांब पार्किंग केली आणि आता चालत चाललोय. हे आहे का? हा हेच आहे. मस्त पैकी पोपट झालेला आहे. त्याला विचारलं व्हेज में स्टार्टर में क्या है, तर त्याने ऑप्शन दिले सरसो का साग है, मटर पनीर है, पराठा है. त्याला बोलला अंदर शेफ को पूछो स्टार्टर में क्या है, तर नंतर त्यांनी समोसाचं ऑप्शन दिलं. तर मग आता फूडबुकला चाललेलो आहोत. टी-शर्ट्स घ्यायसाठी घरी आलो. हे म्हणजे असं वाटतंय शाळेची पिकनिक जेव्हा घराच्या आसपास असते ना, तेव्हा घरी जाऊन फेरी मारून नाश्ता करून येतो. असं 11:15 झाले, आता परत हॉटेलवरती आलोय. इकडचा गेट मला नवल वाटतंय की पुश करायला लागतं. रोटेटिंग डोर आहे पण स्मूथ आहे. पाहुणे तर झालेले आहेत. रूम सर्व्हिस बोलवले, ते कॉफी मशीन कशी वापरायची ते बघायला. अरे काल रात्री इकडे ते बेडवरती झोपच नाही, ती बेड एवढे यांचे स्मूथ सॉफ्ट वॉबली असतात भरपूर. 3:30 वाजेपर्यंत त्याच्यानंतर उठलो, बेडवरचा जे एक लिनचा लेअर असतो जमिनीवरती अंथरले आणि त्याच्यावरती झोपलो, तेव्हा कुठे झोप लागेल. आता जॅकुझी आणि सोना बघायला जायचं. माझा ऍक्च्युली प्लॅन होता सकाळी लवकर उठलो असतो ना तर बीचवरती गेलो असतो. हे वरती उचललं, ह्या इकडे आम्ही हे अंथरलेलं. हे तर मी नेहमी काढतो, हे मला कोणत्याच हॉटेलमध्ये जमत नाही. मी जेव्हा पण इव्हन कुवेतला वगैरे जातो ना, ते हॉटेलमध्ये ते अंगावरती घेतात, त्याला काय म्हणतात, जे काय म्हणतात. आणि ह्या बेडवरची जी आणि ह्याला काय म्हणतात ते पण नाही माहिती. हे आणि हे खाल काल जमिनीवर घातलं. आपण इकडे कुठेतरी आहोत. ही लोक आलेच नाहीत, 10:15 वाजले, तर आता स्वतःच कॉफी बनवायला घेतो. युट्यूब वरती सर्च केला की हे मशीन कशी वापरायची, चालू केली आहे. हे ब्लिंक होत आहे. हे स्टडी झाल्यानंतर कॉफीचे कॅप्सुल्स दिलेले त्या लोकांनी, मशीन मध्ये घालायचे आणि मग बटन प्रेस करायचं. अरे कुठे गेली. In case difficulty problem persists, empty the capsule container. Wow. Alega. We had been waiting for you. Finally, I looked up YouTube and tried. If you don't, if. Wow. Wow. Thank you. Thanks a lot. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Wow, sevda bhari hai to hai na. Ah. But hai chamode mala pani lagel. Nuko mala tar ashit changli lagta. Bade bade ghar ki coffee. Chai aisi hi hoti hai. Pija phatapat. ते एवढे 2 चमचे कॉफी साठी आम्ही जवळजवळ 1/2 पाऊण तास थांबून राहिलेलो. आता जिमला चाललेलो आहोत. जिम वर मग नंतर जॅकुझी आणि सोना बघू. हे मला ट्राय करायचं होतं, हे फायनली मला इकडे करायला मिळतंय.
पायला शोल्डर कसला भरून येतो. सव्वा बारा झाले आता पूल वरती चाललेलो आहे. सोना आणि जकुझीने धोका दिला. हा लेडीज टायमिंग होता तर त्यामुळे मग आता एक वाजले आता पॅक करतोय आणि मग निघू. पॅकिंग डन. आता असली कडकडून भूक लागलेली आहे. किती वाजले? 1:20 झाले. एवढा मस्त एक्सपिरियन्स होता. भरपूर मजा आली. समुद्रामध्ये डुबकी मारली, स्विमिंग पूलवर गेलो, जिम बघितली. जॅकुझी आणि सोना नाही करता आलं पण नेव्हर माइंड, पुन्हा कधीतरी पुन्हा कुठेतरी. तर आता ह्या ब्लॉगसाठी इतकंच. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय. यार कॅमेरा सेटअप करण्यामध्ये एवढी कसरत होते ना आणि गरम कायच्या काय होतं. चला आता बाय.